महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल का 71वां वर्धापन दिन सोमवार को शहर के सकरदरा स्थित महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल के सभागृह में संपन्न हुआ। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठौड़ उपस्थित हुए थे। वर्धापन दिन के उपलक्ष्य में मंडल की ओर से हिंदी मराठी गीतों का कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लोग उपस्थित हुए थे। नमस्कार, मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 70 वर्ष पूर्ण होऊन 71 वर्ष पूर्ण होऊन 72 वर्षात आपण पदार्पण करतो आहे। एक फार मोठा कालखंड मागे ठेवून मंडळ पुढे कार्यरत होते आहे। हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील कामगारांकडून मिळालेला प्रतिसादाअभावी आम्ही पुढे जाऊ शकलो नसतो। आजच्या तारखेत आपल्याला सांगायचं जर झालं, विशेषतः नागपूर विभागात आपण मागच्या 3-4 वर्षामध्ये जे काही कामगारांच्या कल्याणाच्या विकासाच्या ज्या गोष्टी केल्या, जे योजना आपण राबवल्या, त्यामध्ये अनेक कामगारांचा तळागाळातील कामगारांचा सहभाग लाभला आणि त्यांना आपण त्यांचा फॅमिली विकास, एकंदरीत त्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक क्रीडा आर्थिक लाभाच्या योजना अशा वेगवेगळ्या याच्यातून आपण तो विकास साधलेला आहे। खरं तर एक खूप मोठा पल्ला मागे ठेवून पुढे जेव्हा आम्ही जातो तर आमच्यावरही तेवढीचं प्रशासन म्हणून जबाबदारी आहे। नुकतंच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचं जे स्तोत्र आहे, इन्कमाचं जे स्तोत्र आहे, ते साधारणतः दुपटीने वाढ केली। म्हणजे ज्या अर्थी जिथे 12 रुपये कामगारांचे 36 रुपये मालकांचे यायचे, आता 25 रुपये कामगारांचे, 75 रुपये मालकांचे आणि शासनाचे 50, असं एकंदरीत अंशदान महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला उत्पन्न म्हणून आता मिळणार आहे। तर तेवढीच हिरारीची जबाबदारी आमची पण वाढलेली आहे। तर नवीन आगामी काळात 71 वर्ष पूर्ण करून 72 वर्षात जाताना कामगारांसाठी आम्हाला काय देता येईल याचा विचार आम्ही नक्कीच करतो आहोत आणि आगामी काळात कामगार आणि त्याच्या कुटुंबियांना अधिकाधिक सोयीसुविधा कामगार कल्याण मंडळाच्या मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि विशेषतः नागपूर शहरातील बोलायचं जर झालं, नागपूर डिव्हिजनचं, तर आपल्या 6 जिल्ह्यामधून आसपास मागील 2-3 वर्षामध्ये आपण 10 ते 15 कोटी रुपयांचं वाटप आर्थिक लाभाच्या योजनेतून कामगारांच्या खात्यात टाकलेले आहेत। आपले जे उपक्रम आहेत, बेसिकली अभ्यासिका आहे, योगा आहे, संगणक वर्ग आहे, जलतरण तलाव सध्या बंद आहे पण नजीकच्या काळात तोही आता चालू होते। साधारणतः 2 कोटी रुपये शासनाने दिले आणि तो जलतरण तलाव आता दुरुस्त झाला आहे। 15 ऑगस्ट आमचं नियोजन आहे की आता सध्या पाऊस अजून पाहिजे त्या प्रमाणात झालेला नसल्यामुळे महानगरपालिकेकडून आपल्याला पाऊस पाणी मिळालेलं नाही। भरपूर प्रमाणात पाऊस झाला तर पाणी आपल्याला मिळू शकतं आणि साधारणतः 15 ऑगस्टला आपला स्विमिंग पूल पुन्हा पूर्ववत कामगारांनी त्याच्या फॅमिलीसाठी आपण उपलब्ध करून देतो। आपल्याकडे जिम्नॅस्टिक आहे, अभ्यासिका आहेत, योगा आहे, बॅडमिंटन आहेत, कराटे क्लासेस आहेत, असे अनेक उपक्रम आहेत ज्यामध्ये कामगारांचा आणि त्याच्या फॅमिलीचा या ठिकाणी सहभाग असतो। आणि मी आवाहन करेन सर्व कामगारांना की अधिकाधिक अजून काही आपल्या सूचना असतील तर प्रशासन म्हणून नक्कीच आम्ही त्याचा स्वीकार करू आणि 72व्या वर्षात पाऊल ठेवत असताना कामगारांच्या कल्याणासाठी विकासासाठी आम्ही आपल्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि अनेक मान्यवरांना आज आपण या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, माननीय पोलीस आयुक्त महोदय असतील, तांत्रिक काही अडचण निर्माण झाल्यामुळे येऊ शकले नाही पण कामगार क्षेत्रातील त्या मंडळावर प्रेम करणारे असंख्य असे आमचे बांधव भगिनी हिंगणा कळमेश्वर मुठीबोरी अशा वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी कामगार आलेले आहेत, कामगारांचे प्रतिनिधी आलेले आहेत, मंडळाचे सदस्य आजीमाजी सदस्य हेही या ठिकाणी येऊन पत्रकार मंडळी आलेले आहेत, आपणही सर्वजण आहात, नाट्य क्षेत्रातील लोक आहेत, क्रीडा क्षेत्रातील लोक आहेत, शासकीय आरोग्य विभागाचे शैक्षणिक विभागाचेही लोक या ठिकाणी येऊन आपल्याला सदिच्छा देत आहेत। हेच आमच्यासाठी खरं तर पावती आहे आणि याच्यातून एक मोठी प्रेरणा घेऊन 72व्या वर्षात कामगारांच्या कल्याणासाठी मी स्वतः आणि माझी टीम आम्ही वचनबद्ध आहोत आणि आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद पाहून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो।